मन चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने गानोत्सुखाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय तुल्य प्रवराय गुरवे सर्वांच्या परवानगीने आज मी इथे
माननीय पुरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने आज आपण इथे श्री भगत आणि श्री गडदे यांच्या आजच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमा झालो आहे. त्यांचा थोडासा मी अल्प परिचय करून देतो. ते उत्सवमूर्ती भगत यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी 29-88 रोजी भिंगारी डिव्हिजन येथे त्यांनी जे चेंबूरला पूर्वी होतं तेथून त्यांनी त्यांची सेवा त्यांची सुरू झाली. त्यांनी शिपाई ते नाईक पदापर्यंत अत्यंत उत्कृष्टरित्या वर्ग 4 पदावरती त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यांनी शासनाची खूप यथोचितरित्या सेवा केली. विविध कार्यालयांमध्ये काम केलं. भिंगारी डिव्हिजन झालं, तसेच वसई खाडी पूल विभाग, मुख्य अभियंता कार्यालय अशा बऱ्याच कार्यालयामध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यामुळे त्यांचंही अभिनंदनास ते कौतुकास पात्र आहेत की त्यांनी खूप चांगली सेवा दिली. त्यांच्याही कारकिर्दीमध्ये त्यांना विविध अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्यासोबत खूप चांगले आमचे आज आम्ही जवळजवळ 12-13 झालं त्यांना ओळखतोय. त्यांनी खूप चांगली अशी सेवा दिलेली आहे शासनाला. त्याबद्दल ते त्यांचं कौतुक या ठिकाणी झालंच पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण थोडासा विनंती करतो की श्रीमती इंद्राबाई मॅडम यांना की त्यांनी श्री भगत यांच्या सौम यांना काटे तुझे मन मोरा से
मित्र परिवार आणि सेवानिवृत्त कर्मचारी आपले भगत मामा आणि गणते, आज आपण सर्वजण सेवानिवृत्तीनिमित्त जमलेलो आहोत. तरी दोन शब्दात म्हणजे नाही सांगायचं झालं तरी भगत मामांबद्दल सांगायचं झालं, आज त्यांच्या सोबत आम्हाला जो जेवणाचा योग यायचा तो कदाचित उद्यापासून भेटणार नाहीये. त्यांचं ते मालवणी मसाला असलेलं जेवण ते आम्ही कदाचित त्याला आम्हाला भेटणार नाही ते कदाचित उद्यापासून. तरी त्यांना एक आग्रहाची विनंती, त्यांनी येत जावं खास आमच्यासाठी डबा घेऊन त्यांच्यामुळे सौला सांगून. गळदेच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी जी सारथ्य केलेलं आहे अधिकारी वर्गाचं त्याबद्दल त्यांचे शतशः आभारी आहोत आम्ही. तरी धन्यवाद, थँक्यू. त्यांच्या आजीच्या मुलं आणि त्यांची मावशीची मुलं मी सोडला त्यांच्यावर. कारण त्यांच्या आजीने चिकार भरपूर म्हणजे दात होते आम्हाला म्हणजे घेऊन येतात रोडवर गडीवारला जात नव्हतं. त्यांची आजी मला चार तुला एकच मुली आहे पण अजून दुसरी मुलं आहे तू काय करणार. तेव्हा रोडवर मला सांगतात मग काय करणार काय करणार. मग मी खरी भरला राहतो ह्याच्या पुढचं तो आजी बोलली ही खरी आता बसेल तर ते खरीचं सोनं होईल ना. आज या क्षणाला खरोखर खरीचं सोनं झाला. कार्यमुक्त होत आहे शासकीय सेवेत. मी 13 माझी जॉईनिंग 13/2/1995 साली किनारी अभियंता इथून मी काम केलं. समुद्राचा किनारी संपूर्ण आम्ही पाहिजे ते सगळं सावंतवाडीपर्यंत सगळं माझी किनारी अभियंता म्हणजे सगळी सर्व्हिसेस झाली. 1995 ते 2002 मी पूर्ण समुद्र किनारा करला. मी म्हणजे माझ्या कारकिर्दीत म्हणजे इकडं गुजरात बॉर्डर इकडे सावंतवाडी अलिबाग सगळं म्हणजे कधी पुण्याला जावं लागायचं CWBRS खडकवासला म्हणजे हे आहे ना आपले सर हां तिथे जावं लागायचं ते पाणी समुद्राचं परत रीती घेऊन जायचं टेस्टिंगसाठी. म्हणजे भरपूर म्हणजे असं काम म्हणजे एवढं की माझ्या कारकिर्दीत असं की कोस्टलमध्ये मी जेवढं केलं तेवढं मी आजपर्यंत म्हणजे एवढं म्हणजे तिथं एकदम दुःखच असावं लागलं. कारण कसं एवढी ड्युटी हार्ड होती की रात्रीचे 1-2 वाजायचे आणि सकाळी आणि 7 बोलवायचे म्हणजे एवढी ड्रायव्हरची ड्युटी हार्ड होती. मी शेवटी माझी काय बदली होईना मी हाय लेवलनं बदली करून घेतली की या त्रासामुळे म्हणजे मला सरकारी नोकरी होत नाही असली म्हणजे कसं ड्युटी हार्ड ना रात्री 12-1-2 वाजायच्या आणि परत सकाळी 7 लगेच बोलवायची. मग त्या कारणानं मी आजारी पण पडलो एकच वैशिष्ट्यवर. त्यात मग मी तिकडे मला बदली पण देणं आहेत आणि आर्थिक समस्या होणार नाही. मी काहीतरी कोल्हापूर सरकारमध्ये मी बदली घेऊन गेलो 2002 साली. त्यावेळेला रामशेखर साहेब आले आमच्याकडे आणि तिने मला सोडून दिलं आधी शेखा दिलं म्हणजे माझ्या कारकिर्दीत होतं. आणि नंतर मग मी पुण्याला पंतम साहेब होते नंतर तिने फॉटो काढली. नंतर 16 मला 3 महिने लागले पंतम तिच्या आठवड्या. अगदी सुखदुःखामध्ये सुद्धा ते दोघेही जण उपस्थित होते. त्यामुळे या कुटुंबाचा मी खर तर ऋणी आहे कारण त्यांनी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट घर हे आपल्यासाठी फार महत्वाचं असतं आणि आपल्या काही गोष्टींमध्ये शोधाशोध करायला किंवा या गोष्टी करायला फार
ह्या भागातला नवी मुंबईच्या परिसरातली जास्त माहिती नसल्यामुळं तितकंसं सोपं नव्हतं, पण त्यांनी ते सोपं करून दिलं. आज त्या दोघांच्या आशीर्वादाने माझं घर आहे, मुलं आहे, कुटुंब आहे. त्यांनी माझ्या आयुष्यात जे सहकार्य दिलं त्यांचं, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आयुष्यभर. त्यांना आयुष्यात कधी काही कुठली गरज भासली तर नक्कीच त्यांना एक सहकारी म्हणून मी मदत करेन. हे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या अनुभवाबद्दल तुम्हाला. आणि खूप स्वभावाच्या बाबतीत म्हणाल तर खूप छान स्वभाव आहे, अगदी हसरं असतो, कधी त्यांना मी नाउमेद पाहिलेलं नाही. अगदी सकाळी किती आता आम्ही जेव्हा मी माझा त्यांचा जेव्हा संबंध आला तेव्हा आमच्याकडे मंटपे साहेब होते, त्यांचे गणवीर साहेब होते, त्यांचे देशपांडे साहेब होते आणि आज शेलार साहेब आहे. या सर्व कारकिर्दीमध्ये त्यांनी म्हणजे कधीही त्यांना कोणतंही काम सांगा, कुठलंही कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांना काम सांगा, त्यांचा कुठल्याही गोष्टीला नकार नसतो. अगदी मुंबईच्या आमचं टपाल पोचवायचं असायचं त्यावेळेस बाकीचे इतर कर्मचारी की बाबा जायला नको लांब किंवा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न, अशा वेळेस या वयात सुद्धा त्यांनी ते त्या चोखपणे केलं, याबद्दल त्यांचं खरं कौतुक झालं पाहिजे. आणि या पुरी साहेबांना सुद्धा काय वेगळा अनुभव असणार आहे, साहेबांनी सुद्धा या गोष्टी जळवून पाहिलेल्या आहेत. त्यामुळं जेव्हा आपले ऋणानुबंध घट्ट होतात ते ह्याच कारणांमुळे होतात की आपण सहकारी म्हणून किंवा जे हे असतो ते एकमेकांवरती थोडंफार प्रमाण डिपेंड असतो, आपल्याला एकमेकांची साथ आवश्यक असते. अशा वेळेस त्यांनी शासनाची सेवा केली पण सोबत आमच्यासारख्या सहकाऱ्यांसोबत ते डब्बाही त्यांचा आता भाऊसाहेबांनी आमच्या उल्लेख केला की एक अतिशय जुळे, म्हणजे आम्हाला केव्हाही वाटलं की यार आता चिकन खायला हवंय. आम्ही त्यांना कधीही त्यांना आम्ही असं म्हण हे नाही करत की बाबा आम्ही सांगणार त्यांना की भय जागा चिकन आपल्याला पाहिजे, ते चिकनचा डब्बा भाकरी आपल्यासाठी आवश्यक कधीही मिळू शकतात आम्हाला माहिती आहे. आम्हाला तर दुसरं सोबत असणं म्हणजे सोबत असणं म्हणजे नक्की काय असतं तर ते बाबा आपल्याला रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये आपला डब्बा जो शेअर होतो यातच सर्व गोष्टी येऊन जातात. त्यामुळे त्यांना एक चांगला आम्हाला मित्र त्यांच्या निमित्ताने सापडला. त्याच्यातली ही कला आहे माणसं जोडण्याची ती अतिशय सुंदर आहे, त्यामुळे भविष्यातसुद्धा ते आमच्यासोबत राहतील. कधी त्यांना गरज वाटली तर आम्ही त्यांच्या मदतीला किंवा कुठल्याही गोष्टीला धावून जाणार त्यात काही शंकाच नाही. असे अनुभव आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आलेले आहेत. त्यांच्याबद्दल तक्रार असायचं कारण कोणाचं नाही. तसंच आमचे गडदे आमचे वाहनचालक गडदे साहेब आहेत त्यांच्याही बाबतीत तसंच आहे. त्यांनी म्हणजे अतिशय म्हणजे बारकाईने काम करणं, कुठल्याही गोष्टीला बाबा कधी कमी नाही किंवा काही गोष्टी त्या चोख करणं, त्याच्याबद्दल असं मनामध्ये शंका नाही की बाबा ते 10 वेळा विचारतील तुम्हाला की बाबा हे कसं आहे, पण ते काम त्यांचं ते तितक्याच चोखपणे पूर्ण केलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी असते. त्यांनी ती पूर्ण केली त्यांचे कौतुक करतो. आजच्या कार्यक्रमाला सर्वजण आपण उपस्थित झाला, आपण सर्व चहा पाण्याने नाश्ता घेऊन या कार्यक्रमाची सांगत होतो आणि आपण आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद मानतो. Thank you.
शरणागत तिलीन, शरणागत तिलीन, सख्यारे कठीण सख्यारे thank you.
congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you, when I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me, the roundabout me, you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy as can be. Congratulations and celebrations.
हृदयाचे सूर मिळाले जगण्याचे गाणे झाले धुंद प्रीतीची धुंद धुंद प्रीतीची धुंद धुंद प्रीतीची धुंद धुंद प्रीतीची नजरेला अनाम भाषा क्षणात कळली शब्दाविण शत जन्मांची ओळख पटली हळुवार स्पर्श फुलताना घेतली शपथ श्वासांची धुंद प्रीतीची धुंद धुंद प्रीतीची धुंद धुंद प्रीतीची धुंद धुंद प्रीतीची येथे न कशाचे बंध विहरती पक्षी स्वच्छंद येथे न कशाचे बंध विहरती पक्षी स्वच्छंद वर्षाव भिजवितो चिंब दिशातून नाही उधळण रंगांची गंधांची भीती मया सांग कुणाची पसरले गगन व्यापिले उलगडले सोन फुलांचे विश्व आगळे सोनेरी स्वप्नांची ही दुनिया केवळ दोघांची धुंद धुंद प्रीतीची
ऐक जरा चल साठवूया नि आठवूया क्षणांना माझ्या तुझ्या त्या मिठीतल्या चांदण्याला चल सोबतीनेच जाऊ एकाच स्वप्नात राहू नशिबास थोडेसे म्हणू सोपा करू रसता ऐक जरा चल साठवूया नि आठवूया क्षणांना माझ्या तुझ्या त्या मिठीतल्या चांदण्याला रात अशी सरताना सरताना राहून गेलेले आज होऊन जाता बेभान होऊन जाऊ दोघेही आता रात अशी सरताना 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 तुझा ग साजणी छेडल्या तारा छेडल्या भावना आळवी गाणी
तुमची ही भावना आळवी गाणी तुमची ही भावना मी तुझी तुझी रे साजणा लाजली कल्पना मी तुझी मी तुझा तुझी रे साजणा ला 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 हे 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 कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदणा कधी तू कधी तू चमचम करणारी चांदण्या कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात हिरव्या चाफ्याच्या पाकळात कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू रिमझिम झरणारी बरसात